तर मंडळी आलेली आहे मूर टांग तलवार आणि या बाजूला बघताय रोटी आलेली आहे मला आणि आणखी एक डिश काहीतरी पाठवली आपल्या मित्रांनी. टियाला लस्सी आली येऊ दे. अरे बापरे. तर नमस्कार मंडळी, प्राणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरणकरंजेकरवरती. तर तुम्ही विचार करत असाल घरातले सर्व कुठं आहेत, कुठे गेले. आज थोडीशी ट्रॅजेडी झाली आपल्यासोबत, म्हणजे आपण क्रिकेट खेळायला गेलो होतो आणि येता येताना संध्याकाळचे 6:30-7:15 झाले. उमा फोन ट्राय करत होती पण मी जो माझा फोन आहे तो आपल्या स्कूटीच्या डिक्कीमध्ये ठेवला होता आणि जेव्हा मॅच वगैरे संपली तेव्हा मी बघितलं की 7-8 मिस कॉल. घरी आलो, सर्व वेट करत होते, माझी तयारी करून बसले होते. तर मी त्यांना सांगितलं तुम्ही निघा आणि आपल्या सीवूडचा जो मॉल आहे तिथे शॉपिंग वगैरे करा, मी आंघोळ वगैरे करतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर आता मी रेडी झालो आहे आणि असा प्लॅन आहे की आपण जाणार सीवूडमध्ये, त्यांची शॉपिंग झाली असेल तर बरी आहे आणि शॉपिंग केल्यानंतर मग आपण एक हॉटेल दाखवणार आहे तुम्हाला वाशीमध्ये. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही त्या हॉटेलची मेजवानी आणि भरपूर काही आपल्या अनाया आणि उमानी काय काय शॉपिंग केली ते सर्व काही या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता तिथे जाऊया सीवूड मॉलला आणि बघूया या लोकांनी काय शॉपिंग केली ते. चला तर मंडळी 9 आणि अनाया बघता इथे आणि या बाजूला उमा दिसते काय अंदर आहे पूर्ण. काय आणलं शॉपिंग मधनं, काय केलं? न्यू इयर आहे ना, मग विशूच शॉपिंग केलं आणि त्याच्या सोबत आम्हाला फ्री पण भेटलं. जयपान तवा सेट भेटलंय कढाईच. मजा आली. तू काय कपडे नाही घेतले ना? घेतले. काय घेतलं? मी माझे ड्रेस लाईक फ्रॉक टी शर्ट सर्व घेतलंय. तर उमा आता काय प्लॅन आहे, कोणत्या हॉटेल मध्ये जायचं? वाशी मध्ये चेनाब म्हणून एक हॉटेल आहे, चेनाब की चिनाब बोलतात. तर त्याच्या तिकडे खूप मस्त एम्बियन्स आहे, तिथे जाऊया आपण. तर आता शॉपिंग वगैरे झाली, सर्व काही घेतलंय आपण, आता जाऊया हॉटेल मध्ये जेवायला. हो नमस्कार, कुठे चालले? व्हिडिओ बघताय काय? हाय नया, काय नाव? काय विशाल? कुठनं कुठनं तुम्ही? सीवूड स्वर्ण ना. सुसासरे आलेत केरळ वरून. चला थँक्यू. राजवाड्यामध्ये घेऊन आले असे वाटत. शिव महेल आहे, महेल. तर मंडळी 9:30 आणि आता पोचलोय आपण हॉटेलमध्ये आणि हॉटेल बघताय एकदम राजा महाराजांच्या स्टाईलमध्ये बनवलंय ना. आणि सिटिंग बघा गादे आहेत, हे खाट खाट असतात ना तशा प्रकारे एकदम, म्हणजे समोरच्या बाजूला आपले उमाचे आई बाबा बसलेत आणि आम्ही या बाजूला बसलोय. या बाजूला बसायचं कारण असं आहे की IPL ची मॅच सुरू आहे, लाईव्ह मॅच चालू आहे, पण एकदम टेरेसवरती हा हॉटेल बघायला भेटतो. एकदम ओपन ना आणि स्काय व्ह्यू, एकदम रूफ टॉप, भारी वाटतो एकदम ना. काहीतरी आले नवीन एक्सपिरियन्स. वाशी ओमानी सजेस्ट केलाय हा हॉटेल, वाशी सागर विहार सेक्टर 8 चेनब म्हणून ना, आणि भारी वाटतं एकदम. तर मी आपल्या वेटरला रिक्वेस्ट केली की किचन दाखवायला, बघूया दाखवतोय काय. तेपर्यंत मी स्टार्टर ऑर्डर करते कारण तुला यायला टाइम लागेल ना. तुम्ही स्टार्टर ऑर्डर करा, मी तिथपर्यंत किचन बघून येते. तर मस्तपैकी आता थोडे बहुत शॉर्ट एन्जॉय करा, मग आपण किचनमध्ये भेटूया जर दिला तर. तर मंडळी आलो यांच्या किचनमध्ये, इथे तंदुरी रोटी बनवताना दिसतात, इथे काय कबाब बन रहा क्या? रेशमी कबाब. आणि आताच आपल्या वेटरकडनं माहिती पडलं की हा जो हॉटेल आहे तो अंडर कन्स्ट्रक्शन आहे, फक्त रूफटॉप चालू आहे ना सर? सिर्फ रूफटॉप चालू आहे, बाकी 2 बंद आहे ना. म्हणूनच आपल्याला रूफटॉपवर पाठवलं आहे आणि आपली इच्छा होती म्हणजे रूफटॉपवरतीच बसून मस्तपैकी खुल्या आसमानामध्ये जेवायची, ती आज झालेली आहे. तर आता एवढंच तुम्हाला किचन बघायला भेटतंय. तो सब अपना चिकन का वगैरह ऑर्डर कहाँ बनाते हो? यही पे सब कुछ, यही पे बनता है ना? चिकन मटन सब, चिकन मटन सर्व इकड़े बनत असते आणि एवढंच किचन आहे सांगतात.
चालेल, थँक्यू. तर मंडळी, आलोय आता किचन वगैरे बघून. आणि ग्लास बघा, पाणी प्यायला किती मोठी मोठी ग्लास आहेत ती. आणि प्लेट पण भारी वाटते एकदम ना. हा, पंजाबी स्टाईल लस्सी, एवढी मोठी लस्सी पित असतात ते लोक. तर उमा, काय मागवलंय आपल्या स्टार्टर मध्ये? तर मी ऑर्डर दिलेला आहे व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही, कारण आई बाबा व्हेज खातात. त्यांच्यासाठी असॉर्टेड पनीर टिक्का इथलं फेमस आहे सांगितलं, तर मी बोले ट्राय करूया. आणि दुसरं जे एक चिकन मध्ये मुर्ग चिकन तलवार असं काहीतरी आहे, तलवारच्या शेप मध्ये येणारे काय सांगितलं, तो पण इथला फेमस आहे. तर आम्ही त्यांना सजेस्ट केलं आणि तेच ऑर्डर केलं, काहीतरी नवीन. म्हणजे आपले वेटर आहेत, त्यांनीच सजेस्ट केलंय आणि उमाने ऑर्डर केलंय. आणि एक ग्लास भरताना एक बॉटल संपेल हो, एवढे मोठे मोठे ग्लास आहेत. हा, आणि आनाया बघते इकडे, मजा करते. मस्त वाटते ना एम्बियन्स, काहीतरी नवीन, काहीतरी अलग वाटते. म्हणजे आपण बीचवरती गेलोय आणि अलग अलग हॉटेलमध्ये गेलोय, पण हा रूपटॉपचा एक्सपिरियन्स काहीतरी अलगच आहे. आणि पाठीमागे बापरे एक असलं झाड आहे. तर इकडे रितेश आहे, त्यांनी सांगितलंय की बालम किडा काहीतरी औषधी झाड आहे इकडे. तर मंडळी, आपल्या बाजूला मनमोहन मिश्रा साहेब बसलेले आहेत. तर सर, आप कब से आ रहे हो ये होटल में? मैं ये होटल में सन 2018 से आ रहा हूँ सर. टेस्ट के बारे में क्या बोलेंगे? बहुत ही अच्छा होटल है और बहुत ही अच्छा टेस्ट है. और जब भी मैं आता हूँ तो हमेशा वही टेस्ट मिलता है, काफी अच्छा, और इसीलिए मैं बार बार आता हूँ. आप वेजिटेरियन हो या नॉन वेजिटेरियन? मैं प्योर वेजिटेरियन हूँ. अच्छा, तो आप वेजिटेरियन की टेस्ट बता रहे हो ना. जी जी जी. तो मैं भी आज चिकन ट्राई करने वाला हूँ, तो मैं अपनी तरफ से चिकन कैसा लगता है वो बताऊंगा. थैंक यू मिश्रा जी, धन्यवाद. आणि मंडळी, या बाजूला बघता स्टार्टर आलेला आहे आपला, असॉर्टेड पनीर, पनीर टिक्का मसाला सारखा दिसतंय तुम्हाला. चार पीस आहेत मोठे मोठे, टोटल 6 पीस आहेत. उमा पण खाते, तू चिकन नाही खात? अच्छा, गुडिया कधी आहे? आणि याचं नाव आजपासून चेंज झालंय, गुडिया नाव ठेवलं आहे. काय गुडिया? हा गुडिया, चिकन खाणार की पनीर खाणार? मी चिकन. मग पनीर मी खातो. तर बघ उमा, टेस्ट करून कसं लागतंय. आपल्या मिश्रा साहेबांनी सांगितलंय की व्हेज इकडचा खूप चांगला लागतंय. खूपच मस्त. काय आहे त्याच्यामध्ये? मस्त वाटतंय, काहीतरी अलगच आहे. काय समजत नाही काय टेस्ट, पण थोडी थोडी गार्लिकची टेस्ट येते ना मध्ये मध्ये. आणि पनीर खाता खाता आता काय आहे? मूर टांग तलवार आलेली आहे, बघताय तुम्ही कसं सिझलर टाईप दूर काढत काढत. हे नाम किसने रखा? आपने रखा क्या? हे साहेब यांनीच हा नाव ठेवलंय सांगतात. मेनू मे आयटम? अच्छा अच्छा, मेनू मध्ये आहे, यांनी नाही ठेवलंय, अशीच मस्करी करत होतो. पण आता चिकनचा पीस दिसते तुम्हाला, चिकन लॉलीपॉप. आणि आणखी एक उमाला काहीतरी तंदुरी टाईप आहे ना? हे तंदुरी आहे. हा तंदुरीच आहे ऍक्च्युली, मस्त एकदम तलवार मध्ये घेऊन आलाय. व्हेरी गुड. ये महल लग रहा है, हॉटेल और उसके राजा लग रहे हो आप. गेला. तर मंडळी, आलेली आहे मूर टांग तलवार. आणायला आवडली मला वाटते. उमा तुला आवडली मूर टांग तलवार? भारी आहे, एकदम भारी आहे. बापरे, यांचा असा रिव्ह्यू ऐकून मला थांबवत नाही, आता मी पण टेस्ट करतोय. मेल्ट होते ना तोंडामध्ये गेल्या गेल्या, मस्त वाटतं एकदम. बटर मध्ये बनवलंय मला वाटतं. तर या बाजूला राज आहे. तर राज सर, ये बटर में बना बनाते क्या? हाँ, मुंह में जाते ही पूरा मेल्ट हो रहा है. बहुत अच्छा सजेस्ट किया आपने, थैंक यू. तर इकडे येत आहे तर राजला विचारा काय खायचं, तो चांगल्या डिश तुम्हाला सजेस्ट करते. म्हणजे पनीर पण चांगलं होतं आणि हा चिकन पण चांगला आहे ना. तर आता पनीर आणि जो तलवार आलाय आपल्याला चिकन तलवार, ते सर्व खाऊया. मग मेन कोर्समध्ये काय उमा ऑर्डर करते ते बघूया ना. अनया, अनयाला आवडलंय ना? चला एन्जॉय, बोना अपीती. आणि या बाजूला बघताय रोटी आलेली आहे मला वाटते. काय बोलतात त्याला? कडक रुमाली. कडक रे का क्या? खा पाएंगे ना? ये पापड है क्या, मसाला पापड? अच्छा, इसके ऊपर मसाला रहता है, मसाला पापड़ी जैसा ही रहता है, पण कडक रुमाली. तो ये मेन कोर्स के साथ खाएंगे ना इसको? अच्छा, ये स्टार्टर ही है क्या? हाँ, राज साहेबांनी आपल्याला कॉम्प्लिमेंटरी दिलाय आणि तेच बघताय तुम्ही. रुमाली कडक रोटी, कच्चा पापड, पप्पा पक्का पापड, ते लॉलीपॉप काय मध्ये बिझी आहे. अच्छा आहे, चांगलं आहे काय? मस्त कडक रुमाली रोटी आता आनाया पण ट्राय करणार. काहीतरी शाही जेवण होते ना उमा आज. एक तर हॉटेल पण महल सारखं आणि मस्त मस्त अलग अलग नवीन नवीन काही नाही काय बघायला भेटते. कडक रुमाली रोटी, चला एन्जॉय करूया आता.
तर मंडळी, कडक रुमाली रोटी म्हणून आपल्याला पापड खायला लागला. नेहमी आपण जेवणामध्ये पापड अवॉइड करतो, पण ते कडक रोटी बोलून समजलं नाही पापड आहे ते. आणि आणखी एक डिश काहीतरी पाठवली आपल्या मित्रांनी, मुंजी मसाला. मुंजी, मुंजी म्हटलं व्हेज आहे. हा, अरे बापरे, मटक्यामध्ये. आणि आपले ओनर आहेत सतनाम सिंग, त्यांनी हे कॉम्प्लिमेंटरी पाठवलंय, मुंजी मसाला. मस्त वाटते बघायला, बघूया टेस्ट कशी लागते ती. उमा, आपण बार्बीक्यूला गेल्यावर बघ कसे फटाफट फटाफट पदार्थ येत असतात, तशीच सर्विस आहे ना, एकदम फटाफट फटाफट सर्विस आहे. आणि बघताय तुम्ही अजून एक नवीन काहीतरी डिश बघायला भेटते. आणि तुझा फेवरेट आहे ना फ्रेंच फ्राईज, आलू बिलू. हा, आता आलू एकदम मस्त मस्त. म्हणजे जे काही चांगले चांगले आयटम आहेत इकडे, ते सर्व आपल्याला कॉम्प्लिमेंटरी दिलेत ना. स्टार्टरमध्ये जे एवढ्या गोष्टी खाले मजा येते ना. आता मेन कोर्स मागवायची इच्छा आहे ना का? ऑलरेडी मागवलंय. तर मंडळी, स्टार्टर संपल्यावरती आता मेन कोर्स आलेला आहे. आणि मेन कोर्समध्ये काय आहे उमा? तवा चिकन. तवा चिकन बघताय तुम्ही. आणि सासरे आणि सासूबाई आपल्या व्हेज खातात म्हणून त्यांच्यासाठी व्हेज मागवलाय. तवा चिकन. आणि ही बघा कशी रोटी दिसते तुम्हाला, अलग प्रकारची. काय बोलतात त्याला? चुरा, चुरा पराठा. सर्व चुरा, कडक, सर्व काही आज आपल्याला खायला भेटते ना. आणायला काय आवडला सर्वात जास्त? मला चिकन. चिकन लेग पीस का मटन? चिकन. चिकन नाही मला, मटन खाल्लाच नाही आपण. तर आलाय आता मेन कोर्स. मेन कोर्स मध्ये तवा चिकन काहीतरी मागवलंय उमाने. तर मस्तपैकी आता मेजवानी एन्जॉय करूया चिकन तव्याची, आणि मग नंतर भेटूया. का आधी टेस्ट करून सांगते उमा. वेगळंच आहे काहीतरी, मस्त मस्तच आहे ना. म्हणजे काहीतरी या हॉटेलमधलं नवीन आणि अलगच एक्सपिरियन्स आहे ना. स्टार्टर पण तलवार चिकन पण भारी होता, तोंडामध्ये ऑटोमॅटिक मेल्ट होत होता. आणि चिकन खूप चांगलं आहे ना. व्हेजबद्दल काय सांगणार? अच्छा आहे ना, व्हेज पण आवडलं आणि चिकन पण आवडलं सांगतात. चला आता जेवण एन्जॉय करूया, मग जेवल्यावरती किती बिल आला आणि या हॉटेलबद्दल थोडीफार माहिती घेऊया. तर मंडळी, जेवण वगैरे झालंय, मजा आली जेवायला ना. सर्व काही जे आपण ट्राय केलं ते एकदम अप्रतिम होतं. आणि आपण या ग्लासमध्ये कसं खायचं, कशी लस्सी प्यायची तो विचार करत होतो. आणि आता फक्त बघा हा किती मोठा ग्लास आलाय तो, त्याच्याहून डबल. क्या बोलतेस को? पटियाला लस्सी आली, येऊ दे. अरे बापरे, हा ग्लास बघा केवढंच आहे. आणि त्याचा डॅडा आलाय, त्याचा बाबा आलाय पटियाला लस्सीचं, हे बघा पूर्ण भरून. आता आपले सासरे आहेत ते सांगतात ते एकटीच पिणार सर्व. एक गोट में पियोगे क्या? पिलो. अरे कोण पिएगा ये इतना? एक अकेले के लिए एक, ये अकेला एक पीता है क्या? अच्छा, अकेले के लिए एक रहता है. बापरे, चैलेंज है हाँ. एक तर मैं पी सकती हूँ. आने या पीनर? नहीं नहीं. तो उमा ट्राई करनर है. बापरे, दोन आटा नहीं उठो. आई शपथ. ये पटियाला गिलास है जो पंजाब में का फेमस गिलास है, जो वहाँ पे ये लोग एक गिलास लस्सी पीते हैं. आता आपले राज आहेत ते पिऊन दाखवणार. पिलो आप पिलो. तर आता आम्ही शेअर करायला सांगितली ती लस्सी पाच ग्लासमध्ये. अनाया पिणतो ती एकटी, पण आम्हाला भेटणार नाही ना अनाया तो एकट्याने पिली तर. आणि उमाने तो ग्लास उठवून बघितला, एका हाताने उठवित होती, नंतर दोन्ही हात लावायला लागले तिला. बापरे, एवढा हेवी आहे पटियाला. तर पटियाला आता लस्सी पिऊया आणि मग नंतर भेटूया. अरे बापरे. तर या मंडळी चीयर्स करायला, चल उमा चीयर्स कर. तर मंडळी, या बाजूला सतनाम सिंग आहेत जे हॉटेलचे ओनर आहेत चेनब वाशी सागर विहारचे. आणि अप्रतिम जेवण आहे, मजा आली सर, खाना खाने बहुत मजा आया. आणि त्यांचा जरा आवाज बसलाय म्हणून मीच तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगतो त्यांच्याकडनं जी घेतली होती, की 1995 पासून हा हॉटेल आहे ना वाशीमध्ये.
मी पण खूप आधी माझ्या कॉलेजच्या टायमाला आलो होतो, म्हणजे तेव्हाही चांगली टेस्ट होती आणि आजही चांगली टेस्ट आहे. आणि क्राऊड बघताय फुल भरलेला आहे, वीकडेज चालू आहेत आणि एवढी मंडळी बसले बघताय तुम्ही. आणि सर्वात जास्ती जो आवडला ना सर मला, हॉटेलचा ॲम्बियन्स एकदम मस्त. आणि मध्ये मध्ये एवढी गरमी आहे त्यासाठी त्यांनी फवारे ठेवलेत, शॉवर ठेवलेत, त्या शॉवरने एकदम थंडगार चिल वातावरण होऊन जातो. तर मजा आली. तर तुम्ही ही वाशीमध्ये येत आहे सागर विहारमध्ये, तर नक्की एकदा व्हिजिट करा वाशीमध्ये चेनअप रेस्टॉरंट. चालेल सर, थँक्यू. तर मंडळी जेवण वगैरे करून आलो आपण, आणि म्हणजे एवढे हॉटेल फिरलो, एवढे हॉटेल टेस्ट केलो, पण आजचा जो एक्सपिरियन्स होता तो अल्टिमेट एकदम काहीतरी नवीन आणि अलग होता. म्हणजे आपले पाजी लोक कसे असतात, ते लोक कसे जेवण वगैरे करतात, शेवटला पटियाला लस्सी आणि तो चिकन वगैरे खाला तो अप्रतिम, म्हणजे मजा आली. तर उमा काय बोलणार तू? हालत खराब झालंय ते बोलू शकते, म्हणजे तेवढं खाऊन हालत खराब झालंय. एवढं हेवी होता, म्हणजे एवढं टेस्टी होता खरं सांगू तर. चिकन वगैरे एकदम मेल्ट होत होता, म्हणजे तसं आपण कधीच नाही खाल्लंय जे चिकन आपण खाल्लो आणि मेल्ट होते. आणि जे लास्टला जे लस्सीचा ग्लास होता, मला वाटलं ते एकदम हलका असेल. जेव्हा मी उचललं तर दोन्ही हाताने उचलायला लागतात तेवढं ग्लास, ते बोलतात एक जण पिऊन जातात. म्हणजे आम्ही पाच लोकांनी शेअर केला तरी पण संपलं नाही, पण पंजाबी लोक एकच माणूस तेवढा मोठा ग्लास पिऊन जातो, म्हणजे पटियाला लस्सी. पण ओव्हरऑल व्हिडिओ एकदम छान होता आणि टेस्ट ही एकदम छान होती. आणि बिल बद्दल बोलायचं झालं तर सॉल्टेड पनीर टिक्का आणि त्याच्यानंतर जो तलवार वगैरे आणि जो मेन कोर्स होता त्याचे म्हणजे कमीत कमी 2 ते 2500 झाले, आणि बाकीचे कॉम्प्लिमेंटरी दिले होते. तर मी वेटरला विचारला जर ते कॉम्प्लिमेंटरी जर तुम्ही नसते दिले तर किती झाले असते, तर ते म्हटलं की 3200 ते 3400 हा बिल झाला असता आपला. पण जो ॲम्बियन्स होता ना आणि जो मध्ये मध्ये शॉवर टाकत होते तो मला खूप भारी वाटला. पण कॅमेऱ्याची भीती वाटत होती, कारण एक ड्रॉप गेला तरी आपल्या कॅमेऱ्याची वाट लागते, म्हणून थोडा भीती वाटत होती. पण ओव्हरऑल ॲम्बियन्स आणि आजचा जो जेवण आपण जेवलो तोही भारी आणि हॉटेल पण भारी. तर आज खूप मजा आली आणि आई बाबा पण खुश झाले, काहीतरी त्यांनी पण नवीन एकदम राजासारखा एक्सपिरियन्स घेतला, शाही एक्सपिरियन्स घेतला. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल, इथपर्यंत बघितला असेल, तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि जर वाशीमध्ये जात आहे सागर विहार साईडला तर नक्की हा चेनअप रेस्टॉरंट ट्राय करा, तुम्हालाही आवडेल. चला भेटूया नेक्स्ट टाईम, टिल दॅन टेक केअर, बाय बाय.